अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयाची मदत देण्याची वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी यासह फळबागेचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय. त्यामुळे या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृषी मंत्र्यांकडे केली आहे. काल जिल्हाभरामध्ये जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि गारांमुळे पिकांचं घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तूर, गहू, मका, कांदा, संत्रा, केळी, फळबाग आणि सर्वच पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. 5-5 एकराच्या बागा झोपलेल्या आहेत. बऱ्याच उसरा आणि सुनगाव, जळगावमध्ये अनेक गावांमध्ये घराचे टीन उडून गेले आणि घरामध्ये जे सोयाबीन, कापूस, जो इतर शेतमाल साठून ठेवलेला होता तोही भिजलेला, त्याचंही नुकसान झालं. अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोल पडले, पक्षी या ठिकाणी मृत्युमुखी पडले. म्हणजे अतोनात असं नुकसान शेतकऱ्यांचं कालच्या या वादळी पावसामुळे आणि गारांमुळे झालेलं आहे. तर सरकारनं सरसकट एकरी 50,000 रुपयांची तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे अशी मी मागणी केली. आणि पीक विमा जो काढलेला आहे तर सरकारने कागदपत्र शेतकऱ्यांना न जमा करायला न सांगता स्वतः त्यांचे ते कागदपत्र जमा करून स्वतः ते दावे दाखल करून घेतले पाहिजे. आणि पीक विम्याची सुद्धा या 50,000 रुपयांसोबत पीक विम्याची सुद्धा भरपाई सरकारनं तात्काळ दिली पाहिजे अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.